है मौसम, लगे प्यारा जग सारा छू कर मेरे मन को, किया दूरी क्या इशारा, बदलो ये मौसम, लगे प्यारा जग सारा। दोन 2023च्या निमित्तानं खूप सारे लोक आता व्हिडिओ बनवत आहेत, हे करत आहेत, आता 31 येणार आहे म्हणजे, आणि 31 असं आहे की हे येणाऱ्या नव्या वर्षाची सुरुवात करतो आपण आयुष्यामध्ये। जुन्या वर्षाला आपण अलविदा म्हणतो, टाटा बाय बाय करतो, नव्या जुन्या आठवणींचं गाठोडंसोबत घेतो आणि नव्या वर्षाचं आपण स्वागत करत असतो त्या अर्थाने। आणि नववर्ष उजाडताना त्याच्या अगोदर ज्या पार्ट्या होतात, त्याचा स्वागताचे जे सोहळे होतात, त्याच्यामध्ये खूप सारे लोक आनंदाने हशाने आनंदोत्सवाने ते वर्ष साजरं करतात। आणि मग त्याच्यामध्ये काही लोक प्रचंड दारू पिऊन नव्या वर्षाचं स्वागत करतात, व्यसन करून, मग ड्रग्सच्या पार्ट्या असतात, मग दारूच्या पार्ट्या असतात, मोठ्या प्रमाणावर दारू विक्री होते, नव्या दारुड्यांची निर्मिती या दिवशी होते, मित्र म्हणून आपण त्याला म्हणजे ह्याला हे करतो, व्यसनाच्या आहारी आपण त्याला हे करतो, घेऊन जातो, लोटतो त्याच्यामध्ये। आणि असे व्यसन करणाऱ्या तरुणांची संख्या जास्त असते अशामध्ये। त्याच्यामुळं सांगायचा मुद्दा आहे की नव्या वर्षाचं स्वागत आपण होशमध्ये केलं पाहिजे, जोशमध्ये केलं पाहिजे, नशेत केलं नाही पाहिजे। दुसरी गोष्ट अशी पण आहे की मोठ्या प्रमाणावर महिलांचं पण दारूचं व्यसन करण्यात प्रमाण वाढत आहे। तसा तो वैयक्तिक प्रश्न आहे, वैयक्तिक स्वातंत्र्याचा तो प्रश्न आहे की व्यसन करायचं नाही करायचं, बरोबर की नाही, करायचं असेल तरी तिचा तो राईट टू चॉईसमधून आपण आहे, आणि नाही करायचं म्हटलं तरी आहे। आणि त्याच्यात आम्ही आमचं काय म्हणतो, येड्या म्हणा गायरेगण असे, कारण सरकारच जर दारू पाजण्याचं धोरण, दारूधारजीनं जर धोरण अवलंबत असेल तर आम्ही अवेअर करू शकतो। तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हाय प्रोफाईलमध्ये खास करून ज्या पद्धतीनं महिलांना दारूचं पाजली जाते किंवा त्या पितात, कारण कॉलेजच्या काळामध्ये याच्यामध्ये सवय असते, तर जसं ग्रामीण भागातून किंवा ज्यांच्या घरात असं केलेलं नसतं त्या जेव्हा अशा घरात जातात तेव्हा पुरुष लोक त्यांना जबरदस्ती पाजतात दारू, मग ते त्यांच्या ह्याच्यात बसत नाही, कल्चरमध्ये म्हणा त्यांचं मन मानत नाही, काही धार्मिक गोष्टी असतात मनावर जडलेल्या, त्याच्यामुळे त्यांच्या मनात हे होत नाही, काही बिंदास पितात, काही आता लग्न झालेले असतील, नवऱ्याजवळ असतील किंवा त्यांच्या पार्टनरजवळ असतील तर त्यांना फारसे हे होत नाही, परंतु बिना लग्नाच्या मुली जर असतील तर अशा मुली जर व्यसनाच्या आहारी असतील तर त्यांचा फार आईवडिलांना ताण असतो अशा मुलींच्या बाबतीतला, लग्न होत नाहीत, नोकरीच्या बाबतीत, मग या थोड्याशा डिप्रेशनमध्ये याच्यामध्ये त्या असतात मुली, आणि मग ह्या मोठ्या प्रमाणावर ह्या आहारी जातात। मग अशा वेळेस अशा मुलींची ओळख उघड होणं, ह्यांना मदत करावी तर कशी करावी, किंवा कुठे मदतीला जावं, असे पण खूप आईवडिलांचे प्रश्न असतात बरं, की अरे ही अशी करते तर मग काय करावं। कारण एका लास्ट इयरलाच एका ह्याच्यामध्ये एका महिलेनं फोन केला होता मुलीच्या बाबतीत, 15 का 15 का 16 वर्षाची होती, खास करून झोपडपट्टी एरियामध्ये तर फार व्यसने असतात असे, त्याच्यामध्ये खूप ठिकाणी टाकलं त्या आईवडिलांनी तिला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये, पण ती तिथून 1-2 महिने चांगली राहून ती तिथून बाहेर निघली की दारू पिली, घरातलं सगळं ते विकाविकी चोरून हे, म्हणजे जसं अगदी पुरुष जसं करतात अगदी तसंच ते, मग त्याच्यामुळे अशा महिलांच्या आईवडिलांना सुद्धा हे असतं की आम्ही काय करावं तर काय करावं। म्हणून मग पुण्यासारख्या ठिकाणी काही व्यसनमुक्ती केंद्र आहेत जिथे महिलांसाठी एक वेगळं डिपार्टमेंट त्यांनी केलेले महिलांसाठीचं खास, आता महिला पण दारू पित असल्यामुळे व्यसन जास्त आहे, कारण का असं कुठल्याही गोष्टीचा जास्त अतिरेक केला की तो त्रासदायक ठरतो, मग कुटुंबाला ठरतो, तो समाजाला ठरतो, तो लेकरा बाळाला ठरतो, घरातल्या नातेवाईकांना ठरतो, सोयऱ्या दाहिऱ्याला ठरतो, ह्या अशा जे म्हणजे काय म्हणतात ना त्रासदायक अतिरेक त्या व्यसनाचा,
दोन पेक पिलं घरात बसलं, आपल्या घरात पार्टनरसोबत पिलं किंवा आपल्या इच्छेनं पिलं, त्याचा कुणाला त्रास नाही झाला तर त्याच्यात हे नाही आहे. परंतु अशा महिलांना जबरदस्ती पाजणाऱ्या महिलांच्या समस्या, दारू घरातले पुरुष पाजतात तेव्हा असतात, किंवा ह्यांना व्यस आस्त व्यसन करायचं तेव्हा त्यांच्या अशा समस्या असतात. मग आई वडील मोठ्या प्रमाणावर त्रस्त असतात. तर सांगायचा मुद्दा आहे, 31st स्वागत करत असताना मुली मित्र मैत्रिणीसोबत जात असताना दारूच्या नशेत कोणी काही टाकते का ते बघा. नव्या वर्षाचं स्वागत करत असताना आपण व्यसन करणार नाहीत ह्याची काळजी घ्या. वैयक्तिक स्वातंत्र्यात ते जरी मोडत असेल तरीसुद्धा आपल्यामुळं कुणाचे हक्क भंग होणार नाहीत हे बघा, आणि चांगल्या पद्धतीने येणाऱ्या वर्षाचं स्वागत करा, एवढं या निमित्तानं सांगायचं आहे. आणि ज्यांच्या कुणाच्या घरात जर मुली मुलं अशी असतील तर व्यसनमुक्ती सेंटर आहेत, आणि होईल तेवढं आपल्या आसपास दारू विक्री कुणी करणार नाही, बेकायदेशीर असो, लायसनचे असो, वस्तीमध्ये असेल, पब्लिक प्लेसमध्ये दारू विकणाऱ्याचे लायसन्स असतील, दारू असतील, जिथे काय म्हणतात ना, पब्लिक प्लेस म्हणजे मंदिर असेल, मस्जिद असेल, शाळा असेल, ग्रामपंचायत असेल, दवाखाना असेल, अशा जिथे पब्लिकचा सार्वजनिक पाणवठा असेल अशा ठिकाणी जर लायसन्स दारूचे विक्रीचे असतील, टपरे असतील व्यसनी पदार्थ विकणाऱ्या, तर अशा लोकांच्या विरोधात आपल्याला तक्रार करता येतात आणि तुम्हाला नागरिक म्हणून पण आपल्याला करता येतात. आणि 100 मीटरच्या दायऱ्यामध्ये टपऱ्यासुद्धा नसतात शाळा वगैरे अशा ठिकाणच्या ठिकाणी, आणि अशा ठिकाणी आपली घरं असतील आणि तिथं जर असे दारूचे दुकानं असतील, अवैध म्हणा, हातभट्ट्याचे म्हणा, लायसन काढलेले म्हणा, तर ते आपल्याला हलवण्यासंदर्भानं एक्साईज डिपार्टमेंटला राज्य उत्पादन शुल्क जे असतं तर त्यांना आपल्याला सांगता येतं, कळवता येतं, त्याचे लेखी अर्ज वगैरेही करता येतात, आणि आपल्या वस्त्यांमधली दारूची दुकानं पण आपल्याला हलवता येतात. तसे आम्ही बरीच दुकानं हलवली होती माझं गावामधली आमचं, तर ह्याच्यामध्ये 2-3 वर्षाखाली आम्ही ते केलं होतं, एक दुकान हलवलं होतं त्याच्यामध्ये, आणि बऱ्याच दुकानांवर पण त्याचा परिणाम झाला होता की नुका पब्लिक प्लेसमध्ये, म्हणजे स्वतःहूनच लोकं मग पब्लिक प्लेसमध्ये ठेवत नाहीत दारूची हे. तसं बाकी बेकायदेशीर असो की खाजगी म्हणजे कायदेशीर असो, पण दारूला आपलं आपण विरोधच करतोय, कारण त्याचं हे काय लायसन काढून काय करतात, बेकायदेशीर दारू विकली जाते, त्याच्यामुळं अशा लोकांना आम्ही विरोधच करतोय. कारण लायसन काढून नंबर 2 धंदे त्याला ज्याला म्हणतो ना, पण ते एकीकडे लायसन दिसतं, आमच्याकडे परवाना दिसतो, पण इथं लायसनचं दुकानांसमोर धाबा असतो, त्या धाब्यावर हे इथल्याच दह्याचे दुकान दारू असते. मग काय म्हणतात ना, 52 रुपयाची बाटली 72 रुपयाला असते, म्हणजे त्याच्यात तेवढं हे होतं. कधी कधी आमच्याकडे दारू पिणारेसुद्धा येत असतात की मॅडम त्या दारूच्या बाटलीची किंमत कमी करायला सांगा ना, आम्हाला लय हे करते तर महाग देते असे पण असते. तर सांगायचा मुद्दा आहे की आपल्या वस्त्यांमध्ये जर असे दारूचे दुकानं नवे उघडले असतील काय असतील तर तुम्ही नक्कीच हे करा. आणि घरातले जर व्यसनी पोरी होत असतील, पोरं होत असतील, तर यांना नव्या वर्षामध्ये पिणार नाही त्याच्यासाठीची काळजी घ्यायला सांगा. आणि आपले लेकरं कुठल्या दारूच्या व्यसन म्हणजे दारू पिण्याच्यामध्ये एखाद्या मुलीची छेडछाड वगैरे असं करणार नाहीत याची पण काळजी घ्या. घरातल्या तरुण पोरांना सांगा जेणेकरून अशा पद्धतीचं काही हे होणार नाही आणि काय म्हणतात सामाजिक स्वास्थ्य पण चांगलं राहील. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला तुम्ही नक्की सांगा. हा 31st निमित्ताने हा व्हिडिओ अवेअरनेसच्या म्हणून हे केलेला आहे. तुम्हाला त्याच्यात काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.